मोगैम्बोच्या पिढ्या जरी उतरल्या नाही आता मोगैम्बोच म्हटलं पाहिजे ना, कारण मोगैम्बो मध्ये आता काय हल्ली दुसरं काय काम धंदा नाही. सभा झाली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये भाजपवरती खरं तर निशाणा साधलेला आहे. मोगॅम्बोच्या अनेक पिढ्या उतरल्या तरी शिवसेना ही संपणार नाही, ती वृक्षाप्रमाणे आहे. बांडगुळं किती लागली तरी वृक्ष हा अजून वाढत राहणार. आणि जी बंडखोरी करून जी आमच्यामध्ये आग निर्माण केली त्याचा आता नड्डांना प्रत्युत्तर मिळणार असं ते. उद्धवजींची मनस्थिती आम्ही समजू शकतो. त्यांचा थैथयाट, तळतळाट, त्रागा, नैराश्य, वैफल्य या सगळ्या गोष्टी आम्ही समजू शकतो. राजकारणामध्ये टीकेला भारतीय जनता पक्ष ना काल घाबरली ना आज घाबरणार ना उद्या घाबरेल, पण राजकारणाचे काही संकेत असतात त्या संकेताप्रमाणे टीका करताना सुद्धा संयम आणि मर्यादा यांची अपेक्षा असते. संयम आणि मर्यादा पाळायच्याच नसतील आणि आमचं श्रद्धास्थान अभिमान आणि स्वाभिमान असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींवर वारंवार दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा ते जर अशा पद्धतीने फिल्मी नावाने टीका करणार असतील तर आम्हालाही मर्यादा आणि संयम सोडायला काहीच हरकत नाही. मी तर कोकणी माणूस आहे, उद्धवजींनी हे लक्षात ठेवावं. आमच्याकडे तर त्याहून निरसाळ शब्द आहेत. आम्ही तुमचीही त्या ठिकाणी मांडणी अशी करू शकतो की तुम्ही सुद्धा हिंदी चित्रपटातील असराणीसारखे झालात. शोलेतील जसं असराणी आहे, आधे उधर पीछे घ्या क्या कोई दिख नहीं रहा है, असं आज हिंदी चित्रपटातील असराणी म्हणजे उद्धवजी तुम्ही, अशीही आम्ही मांडणी करू शकतो. आज ही सुरुवात केली आहे, वेळीच थांबला नाही, तर यातल्या सगळ्या मर्यादा आम्ही सोडू, पण अशा पद्धतीने खालची टीका सहन करणार नाही. कुठले मला याची माहिती नाही, माहिती घेऊन मी बोलेन. पूरी देश ये देख रहा है कि आम आदमी पार्टी का चेहरा सच सामने आते हुए जिस प्रकार से एक्साइज की उन्होंने पॉलिसी निर्माण करते समय कुछ लिकर प्रोड्यूस करने वाले, लिकर डिस्ट्रीब्यूट करने वाले से साठगांठ व्यवहार, भ्रष्टाचार कैसे किया, ये आरोप और उसकी इंक्वायरी भी चल रही है और मनीष सिसोदिया जी उसमें अटक हुए हैं. पूरी इंक्वायरी की बात सामने आएगी. लेकिन जब आम आदमी पार्टी इस प्रकार से मद्य निर्माता या मद्य डिस्ट्रीब्यूटर्स के साथ व्यवहार कर रही थी, ठीक उसी समय पर महाराष्ट्र में तत्कालीन उद्धव ठाकरे जी की महाराष्ट्र विकास आघाड़ी की सरकार ये दारू बेचने वाले या दारू निर्माण करने वालों के साथ साठगांठ बना रही थी. ध्यान में आता है उस समय पर इम्पोर्टेड लीकर के ऊपर 50% टैक्स मार्क महाराष्ट्र में हुआ, डिस्को पब बार में लाइसेंस फी में माफी हुई, वाइन्स किराना दुकान पे बेचने की परमिशंस मिली और इस प्रकार से मद्य निर्माता या मद्य जो डिस्ट्रीब्यूटर करते हैं उनके साथ कुछ साठगांठ और व्यवहार तब भी हुआ था. जो बातें सामने आ रही है, जो समाज माध्यम से जानकारी मिल रही है, अब सीबीआई मनीष सिसोदिया की उस इंक्वायरी को लेकर महाराष्ट्र तक पहुंचेगी क्या, शायद उसी के लिए अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरे जी को मिले क्या, और उस दरमियान भी कोई लेन देन हुआ है क्या, सीबीआई की इंक्वायरी होनी चाहिए. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.